नमस्कार मित्रांनो, मी के बालचिम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड बरोबर लिंक केलेलं असेल, परंतु मित्रांनो, हे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्ड बरोबर लिंक झालेलं आहे किंवा नाही हे कसं पाहायचं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपलं पॅन कार्ड हे आधार कार्ड बरोबर लिंक झालेलं आहे किंवा नाही याविषयी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आपल्या या क्लिक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी आपण जर कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून जर व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या खाली या ठिकाणी पहा सबस्क्राईब नावाचं बटन दिसतंय, या बटणावरती सिंपल क्लिक करा. यावरती या बेलच्या चिन्हावरती पण क्लिक करा, जेणेकरून मी या क्लिक मराठी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन एक मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. त्यामुळे सबस्क्राईब बटणानंतर त्या समोरील ही जी काही बेल आकाराचं जे चिन्ह दिसतंय, बेलचं चिन्ह दिसतंय, या बेलच्या चिन्हावरती क्लिक करायला विसरायचं नाहीये. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर या लाईकच्या बटणावरती या थंबवरती क्लिक करायला विसरायचं नाहीये. हा व्हिडिओ जर मोबाईलवरून पाहत असाल तर या मोबाईलच्या खाली पहा या ठिकाणी सबस्क्राईब नावाचं एक लाल रंगाचं बटन दिसतंय, या बटणावरती सिंपल क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर सबस्क्राईब नावाच्या समोर तुम्हाला एक बेल आकाराचं हे चिन्ह दिसते पहा या ठिकाणी, तर या बेल आकाराच्या चिन्हावरती पण क्लिक करा. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे या बेल आकाराच्या चिन्हावर क्लिक केल्याने तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येतील, एक मेसेज येईल. ज्या वेळेस मी या क्लिक मराठी युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या त्यावेळेस त्वरित त्याच वेळी तुम्हाला तो एक मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल. त्यामुळे तुम्ही या चॅनल बरोबर अपडेट राहाल. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर या ठिकाणी हे जे लाईक बटन दिसते या लाईक बटनावरती क्लिक करायला विसरू नका. शेअर बटन दिसते यावरती क्लिक करा आणि येथून तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना या व्हिडिओची लिंक व्हॉट्सअपद्वारे किंवा हँगआउट्स असेल, फेसबुक असेल किंवा गुगल प्लस, जीमेल असेल, मेसेज असेल, याद्वारे तुम्ही या व्हिडिओची लिंक तुम्ही पाठवू शकता. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी गुगलमध्ये टाईप करा इन्कम टॅक्स इंडिया. इन्कम टॅक्स इंडिया टाईप केल्यानंतर अशा पद्धतीचं नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल. तर यामधील ही फिलिंग होम पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, या लिंकवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार लिंकिंग विथ पॅन मॅट सिंपल हा एक ऑप्शन आहे आणि लिंक आधार हा एक ऑप्शन आहे. या दोन्हीपैकी एका ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी लिंक आधार यावरती क्लिक करतो. लिंक आधारवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल. यामध्ये पहिल्यांदा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा, त्यानंतर नेम ॲज पर आधार यामध्ये तुमचं आधार कार्डवरील जे नाव आहे ते नाव टाकायचं, त्यानंतर आय हॅव ओनली एन ऑर बर्थ इन आधार कार्ड. जर तुमच्या आधार कार्डवरती फक्त जन्माचं वर्ष असेल तरच या ठिकाणी टिक मार्क करायचे, आणि त्यानंतर हा जो काय कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड या ठिकाणी टाईप करायचा आहे. माहिती भरल्यानंतर लिंक आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पहा, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सूचना आलेली युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू द गिवन आधार नंबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो की आपलं पॅन कार्ड हे आधार कार्ड बरोबर लिंक झालेलं आहे किंवा नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक या बटणावरती क्लिक करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.